वेरी गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचे नाव आहे अनुवंशिकता व परिवर्तन. आता तुम्हाला माहीतच असेल, बघा आपण कुठे बाहेरगावी गेलो, कुठल्या पाहुण्यांच्यात गेलो, तर आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला असं म्हणतात, हां तू तुझ्या वडिलांसारखा दिसतोस किंवा तू तुझ्या आईसारखी दिसतेस, भावासारखा दिसतो. म्हणजे काय होतं, यालाच आपण काय म्हणतो तर अनुवंशिकता. म्हणजे जन्मजात आपल्या आईवडिलांचे काही गुणधर्म आपल्यात आहे तसे उतरले जातात. म्हणजे ते आपला रंग म्हणू नका, आपले नाक, डोळे, कान किंवा शरीरातील एखादा अवयव किंवा आपली केशरचना, आपले चेहऱ्याची रचना ही कमी अधिक प्रमाणात आपल्या आईवडिलांशी किंवा आपल्या भावंडांशी समरूप असते, त्यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो. तर त्यामध्ये या पाठामध्ये आपण बघणार आहोत अनुवंश, अनुवंशिकता, तसेच या अनुवंशिकतेची काही लक्षणं आणि आपल्या शरीरामध्ये कोणकोणती गुणसूत्रे असतात, त्या गुणसूत्रांचे काय प्रकार पडतात हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूयात की अनुवंश म्हणजेच इनहेरिटन्स ज्याला आपण म्हणतो ते नक्की काय असतं. तर सजीवांतील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा म्हणजे जे जीन्स असतात त्यांचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे, तिलाच आपण अनुवंशिकी शास्त्र किंवा जेनेटिक्स असे म्हणतो. तर बघा इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जेनेटिक इंजिनियर ही जी शाखा आहे ती आत्ता सध्या खूप फॉर्ममध्ये आहे, खूप प्रसिद्ध आहे, कारण तिच्यामध्ये शरीराच्या विविध गुणसूत्रांचा, शरीरामध्ये असणाऱ्या जीन्सचा अभ्यास केला जातो. किंवा काही सजीवांमध्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जे गुणधर्म आहे असे उतरले जातात त्याला आपण असेच अनुवंश किंवा अनुवंशिकता असे म्हणतो. तर बघा त्यामध्ये पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रिये निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात, तर लैंगिक प्रजननामध्ये पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवांमध्ये भेद हे तुलनेने जास्त असतात. म्हणजे जे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन आहे त्यामध्ये जे पुनरुत्पादनाच्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये खूप असा फरक आपल्याला आढळून येतो. तसेच आता बघा अनुवंशिकता म्हणजे काय, तर अनुवंश आपण बघितलं की एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे काही विशिष्ट गुणधर्मांचा प्रसार होतो त्याला आपण अनुवंश असे म्हणतो. त्यानंतर बघा अनुवंशिकता म्हणजे काय. आता आपण अनुवंश बघितला, तर अनुवंशिकता तर मात्यापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हणतात. म्हणजे बघा काय आहे, तर शारीरिक किंवा मानसिक लक्षणे आता जसं मी तुम्हाला मगासी सांगितलं की काही मुलांचे डोळे हे त्यांच्या आई वडिलांसारखे असतात किंवा नाकांची, चेहऱ्याची रचना, शरीराची ठेवण हे सर्वच्या सर्व काहींचं त्यांच्या आई वडिलांशी, आजी आजोबांशी, भावंडांशी समान असतं, समांतर दिसतं, त्यालाच आपण काय म्हणतो तर अनुवंशिकता. शारीरिक किंवा मानसिक लक्षणे, तर काहींचं काय होतं, तर जे आई वडिलांना आजार असतात ते आजार आहे असे मुलांमध्ये उतरले जातात, त्याला सुद्धा आपण एक प्रकारचं शारीरिक लक्षणे असे म्हणू शकतो. किंवा मानसिक लक्षणे म्हणजे काय, तर काहींना म्हणजे जसं स्वभाव असतो, जसा आई वडिलांचा स्वभाव असतो तसा काही मुलांचा सुद्धा स्वभाव होतो. म्हणजे काही मुले आई वडिलांसारखीच, आई वडिलांचा स्वभाव जर तापट असेल तर काही मुलेसुद्धा तापट स्वभावाची होतात. तसेच त्यांना कोणता जर आजार असेल तो आजार आहे असा मुलांमध्ये उतरला जातो, त्यालाच आपण शारीरिक किंवा मानसिक लक्षणे असे म्हणतो. आणि ही शारीरिक किंवा मानसिक लक्षणे आई वडिलांची जशीच्या तशी मुलांमध्ये उतरली जातात त्यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मात्यापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संतती म्हणते. संतती म्हणजे काय, तर मुलांमध्ये संक्रमित होणे म्हणजे मुलांमध्ये आहे अशी उतरणे याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. तर आपल्याला कधीकधी म्हणतात, बाबा तू तुझ्या आईवर गेलायस, तू तुझ्या वडिलांवर गेलायस, याचा अर्थ काय, तर तू अनुवंशिकता म्हणजे एक काहीतरी तुमच्यामध्ये साम्य आहे ज्यावरून तुम्ही ओळखले जाता, यालाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो. म्हणूनच बघा कुत्र्याची पिले ही कुत्र्यांसारखीच, कबुतराची पिले कबुतरासारखीच, तर मानवाची संतती ही मानवासारखीच असते. म्हणजे आता बघा कुत्र्याचं पिलू हे समान कुत्र्यासारखं दिसतं, ते माकडासारखं दिसणार नाही. म्हणजे ते कशामुळे, तर अनुवंशिकतेमुळे. त्या कुत्र्याच्या मादीचा काहीतरी अंश त्या पिलामध्ये उतरला म्हणूनच ते तिच्यासारखं दिसायला लागलं. मग याचाच अर्थ आपल्यासुद्धा आईवडिलांचा एक थोडासा, आईचा थोडासा, वडिलांचा अंश
हा संततीमध्ये उतरला जातो, त्यामुळेच आपण कधीकधी आपल्या आईसारखे तर कधीकधी वडिलांसारखे दिसतो। त्यानंतर पुढे आहे आनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण। आता ही आनुवंशिक लक्षणे कशी ओळखायची, तर काही आनुवंशिक लक्षणे ही शारीरिक असतात तर काही आनुवंशिक लक्षणे ही मानसिक असतात। तर बघा, माता पिता व संतती याच्यात खूपसे साम्य असले तरी लहान मोठे भेदही आढळतात। हे भेद साम्य व अभेद आनुवंशिकतेचेच परिणाम असतात। आनुवंशाची यंत्रणा काय असते व ती कशी असते, कशी काम करते ते बघूयात। त्यासाठी बघा, पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा हा DNA मध्ये असतो, ज्याला आपण डिऑक्सीराइबोन्यूक्लिक ॲसिड असं म्हणतात। DNA च्या ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्याला त्या प्रथिनासाठीचे जनूक म्हणतात। या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणाशी काय संबंध असतो ते जाणून घेणे हे आवश्यक असते। म्हणजे बघा, काही प्रमाणात आनुवंशिक लक्षणे शारीरिक असतात किंवा काही मानसिक सुद्धा असू शकतात। म्हणजे आपल्याला जर बघा, किंवा एखाद्या व्यक्तीला जर शुगर, ब्लड प्रेशर याचा त्रास असेल तर डॉक्टर विचारतात की तुमच्या घरामध्ये कुणाला शुगर किंवा BP चा पहिल्यापासून त्रास आहे का। जर असेल तर याचा अर्थ की आनुवंशिकरित्या तुमच्यामध्ये तो आजारसुद्धा उतरला आहे। त्याला आपण शारीरिक लक्षणे असे म्हणतो। आणि मानसिक लक्षणे, जसं मी सांगितलं की एखाद्याचा स्वभाव हा तापट असतो, तसाच त्याच्या मुलाचा सुद्धा स्वभाव तापट रागीट झालेला असतो, त्याला आपण मानसिक लक्षणे असे म्हणतो। तर ही जी मानसिक लक्षणे आहेत ही कशामुळे होतात, तर पेशी अंतर्गत जी प्रथिने असतात ज्याला आपण DNA म्हणतो, त्या DNA मध्ये काहीसे जे बदल झाले, त्या जनुकामध्ये जर काही बदल झाले तर त्या बदलामुळे आपल्याला आनुवंशिक लक्षणे ही दिसून येतात। त्यानंतर पुढे जे आहेत ते गुणसूत्रे, ज्याला आपण क्रोमोझोम्स असे म्हणतो, क्रोमोझोम्स, नीट लक्ष द्या गुणसूत्रांकडे। गुणसूत्रे म्हणजेच काय, तर बघा, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय। तर हे गुणसूत्र कुठे असते, तर सजीवांच्या पेशी केंद्रकात। सजीवांमध्ये ज्या पेशी असतात त्यांच्या पेशी केंद्रकात उपलब्ध असते, सजीवांच्या पेशी केंद्रकात उपलब्ध असते। आणि याचं कार्य काय असतं, तर आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणे। बघा, तुम्हाला विचारलं जातं एका वाक्यामध्ये गुणसूत्राचे कार्य काय आहे, तर आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणे हे कार्य आहे गुणसूत्राचे। आणि याचे स्थान कुठे असते, कुठे आढळतो, तर सजीवांमध्ये ज्या पेशी उपलब्ध असतात त्या सर्व प्रकारच्या पेशींच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र हे आढळून येतं। तर गुणसूत्र बघा कशा प्रकारचे असतं, तुमच्या वहीमध्ये हे आकृती काढून घ्या। 2 मार्काला विचारली जाते गुणसूत्रांचे रचना। तर अशा प्रकारे गुणसूत्राची रचना असते, त्याच्यामध्ये खालच्या साईडला DNA उपलब्ध असतं, त्यानंतर याला क्यू भुज असे म्हणतात कारण याला क्यू आकार प्राप्त झालेला आहे। तसेच हा आहे गुणसूत्र बिंदू, म्हणजे त्याचा मध्यभाग थोडक्यात। त्यानंतर याला आपण पी भुजा म्हणतो, पी आकार आहे या बाजूला म्हणून त्याला पी भुजा असं म्हणतात। आणि आहे ह्या ज्या दोन आहेत त्याला दोन्हींना एकत्र मिळून आपण गुणसूत्र भुजा, म्हणजे गुणसूत्रांची बाजू। भुजा म्हणजेच काय, तर बाजू। ह्या दोन गुणसूत्रांच्या बाजू आहेत। ही आकृती तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे काढून घ्या। तर बघा, गुणसूत्रे कशाला म्हणतो आपण, तर जे आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक आहे त्या घटकाला आपण गुणसूत्रे म्हणतो। आणि ही गुणसूत्रे आपल्या शरीरामध्ये कुठे आढळतात, तर सजीवांच्या शरीरामध्ये जेवढ्या प्रकारच्या पेशी उपलब्ध आहेत त्या सर्वच्या सर्व पेशींच्या पेशी केंद्रकामध्ये आपल्याला गुणसूत्रेही आढळून येतात। तसेच हा जो गुणसूत्रांचा जो भाग आहे तो प्रामुख्याने कशापासून बनलेला असतो, तर केंद्रकांबले व प्रथिने। प्रामुख्याने हा केंद्रकांबले, केंद्रकांबले व
प्रथिने या दोन घटकांपासून गुणसूत्र तयार होते। गुणसूत्र कशापासून तयार होते? तर शरीरामध्ये उपलब्ध असलेली प्रथिने व जी केंद्रका आम्ले आहेत या दोन घटकांपासून गुणसूत्र तयार होते। ते सजीवांच्या पेशी केंद्रकात उपलब्ध असते आणि आनुवंशिक गुणधर्म वाहून नेण्याचे कार्य करते। आणि अशा प्रकारे प्रत्येक गुणसूत्राची रचना ही झालेली असते। त्यानंतर बघा, गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात। आनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर अवलंबून असते। प्रत्येक सजीवांची गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते। म्हणजे कोणताही सजीव असू दे, ते प्राणी असू द्यात, पक्षी असू द्यात, मानव असू द्या किंवा लेडीज जेंट्स म्हणजे एखादी स्त्री असू द्यात किंवा पुरुष असू द्यात, या दोन्हींच्या शरीरामधील जी गुणसूत्रांची रचना असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि विशिष्ट स्वरूपात झालेली आपल्याला आढळून येते। तसेच जेव्हा शरीरामध्ये पेशींचे विभाजन होत असते, पेशी वेगळ्या होत असतात, त्यावेळेस आपल्याला सूक्ष्मदर्शीखाली गुणसूत्र सहजपणे पाहता येतात, परंतु इतर वेळेस ते आपल्याला दिसत नाहीत। त्यामुळे बघा, प्रत्येक गुणसूत्र हे DNA बनलेले असते। प्रत्येक गुणसूत्र हे कशापासून बनलेले असते? DNA। म्हणजे जसं ते केंद्रक आम्ले व प्रथिने यापासून बनते, तसेच त्याच्यामध्ये DNA सुद्धा उपलब्ध असतो। मी तुम्हाला दाखवलं या गुणसूत्राच्या ही रचना जी आहे त्यालाच आपण DNA असं म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये DNA सुद्धा उपलब्ध असतं। त्यानंतर व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते। आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दंडाकृती हा गुणसूत्राचा आकार तुम्हाला दिसत आहे। प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणतात। आता इथं बघा, एक संकुचित भाग आहे त्यालाच काय म्हणतात? गुणसूत्र बिंदू। संकोचित म्हणजे थोडासा संकुचन पावलेला किंवा थोडासा आकडलेला जो भाग दिसतो त्याला आपण गुणसूत्र बिंदू किंवा प्राथमिक संकोचन असं म्हणतात। यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात। बघा, आता ह्या बिंदूमुळे काय झालंय, तर गुणसूत्राचे दोन भाग पडलेले आहे। एक भाग आहे वरच्या बाजूला आणि दुसरा भाग आहे खालच्या बाजूला। त्यामुळे गुणसूत्राच्या या प्रत्येक भागाला आपण गुणसूत्र भुजा असे म्हणतो। विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूंची जागा ही ठराविक असते आणि त्यामुळे गुणसूत्रांचे एकूण चार प्रकार पडतात। आणि हा जो गुणसूत्र भुजा आहे किंवा गुणसूत्र बिंदू आहे, या बिंदूमुळे सामान्यतः गुणसूत्राचे एकूण दोन भाग पडतात। परंतु प्रत्येक गुणसूत्रामध्ये ह्या ज्या गुणसूत्र बिंदूची जी जागा आहे ती ठराविक असते, त्यामुळे या गुणसूत्राचे एकूण चार प्रमुख प्रकार पडतात। आता बघा, गुणसूत्रांचे प्रकार ही आकृती काढून घ्या। तर आता गुणसूत्रांचे प्रकार बघा, एकूण चार प्रकार आहेत। तर त्यातला पहिला बघणार आहोत आपण। पहिला आहे मध्यकेंद्री गुणसूत्र। आता नावावरूनच लक्षात येतं, मध्यकेंद्री म्हणजे मध्यभागी असणार आहे। या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो। आता हे जे गुणसूत्र मध्यकेंद्री आहे, याच्यामध्ये जो गुणसूत्र बिंदू आहे तो कशात असतो? मध्यावर। जसं की त्याच्या नावातच दिलं आहे मध्यकेंद्री, म्हणजे गुणसूत्र बिंदू कसा असणार आहे? मध्यभागी किंवा मध्यावर म्हणलं तरी चालेल, गुणसूत्र बिंदू मध्यभागी। त्यानंतर या गुण वी हे मुळा इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात आणि हे जे गुणसूत्र आहे ते वी या आकाराचं किंवा मुळाक्षरासारखं दिसतात। यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात आणि याच्यामध्ये भुजा कशा असतात? समान। पुन्हा एकदा बघा, मध्यकेंद्री गुणसूत्रांचे चार प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे मध्यकेंद्री। मध्यकेंद्री म्हणजे काय? तर गुणसूत्र बिंदू जो असतो तो मध्यभागी असतो आणि तो वी या आकाराचं हे गुणसूत्र दिसतं आणि याच्या ज्या भुजा असतात त्या समान लांबीच्या असतात। त्यानंतर दुसरा आहे उपमध्यकेंद्री। उपमध्य केंद्री यामध्ये बघा, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो। गुणसूत्र बिंदू हा मध्यभागाच्या जवळपास किंवा मध्याच्या जवळपास असतो, म्हणून त्याला आपण उपमध्य केंद्री असं म्हणतो। तसेच हे
एल आकाराचे दिसतात, आपल्याला दिसताना एल आकाराचा दिसतो आणि यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा छोटी असते, म्हणजे दोन्ही समान नसतात, असमान लांबीचे आपण म्हणू शकतो, म्हणजे एक छोटी दिसते तर दुसरी मोठी दिसते। त्यानंतर तिसरं गुणसूत्र आहे अग्रकेंद्री। आता अग्रकेंद्री म्हणजे काय, तर या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो। अग्र म्हणजे काय तर टोक, केंद्र म्हणजे काय तर मध्यभाग, म्हणजे यामध्ये काय होणार तर हे गुणसूत्र जे आहे ते गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो। कुठे असतो? टोकाजवळ। टोक म्हणजेच काय तर अग्र, म्हणून हा गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो व तो कॅपिटल स्मॉल जे या आकाराचा दिसतो। तसेच यामधील एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते, खूपच मोठी व छोटी, म्हणजे एक भुजा खूपच मोठी असते तर दुसरी भुजा खूपच छोटी असते। त्यानंतर चौथं गुणसूत्र आहे अंत्यकेंद्री। अंत्य म्हणजे काय तर शेवट, केंद्री म्हणजे काय तर भाग। तर बघा या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला असतो, गुणसूत्र बिंदू कुठे असतो? अगदी टोकाला, म्हणजे शेवटच्या भागाला असतो आणि त्यामुळे ह्याचा स्मॉल आय असा आकाराचा दिसतो आणि यात एकच गुणसूत्र भुजा असते। कुठे किती भुजा असतात म्हणजे याला एकच बाजू असते। अशा प्रकारे गुणसूत्रांचे एकूण महत्त्वाचे चार प्रकार पडतात। कोणकोणते? तर मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री। तर हे कसे दिसतात बघा, मध्यकेंद्री जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं, आकृती काढली तरी चालेल असं हे मध्यकेंद्रकी असतं। त्यानंतर उपमध्यकेंद्रकी जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं, अग्रकेंद्री जे आहे ते अशा प्रकारे आणि अंत्यकेंद्री जे आहे ते अशा प्रकारे असतं। हे आकृती काढा आणि मध्यकेंद्री ह्याची माहिती लिहा आणि त्याच्यासोबत ही आकृती काढा। आता बघा गुणसूत्रांचे एकूण चार प्रकार आहेत। पहिला आहे मध्यकेंद्री। मध्यकेंद्रीमध्ये काय तर गुणसूत्र बिंदू हा मध्यभागी आढळतो। बघा इथे गुणसूत्र बिंदू हा मध्यभागी आहे, तसंच त्याला व्ही आकार प्राप्त होतो। बघा इथे व्ही आकार तयार झालेला आहे आणि याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत, ही पहिली आणि ही दुसरी, ह्या दोन्ही समान लांबीच्या आहेत। त्यानंतर दुसरा आहे उपमध्यकेंद्री। तर इथे हा जो केंद्रबिंदू आहे तो मध्याच्या थोडासा जवळ असतो, एकदम मध्य ठिकाणी नसतो पण मध्याला जवळ असतो। तसेच त्याला एल हा आकार प्राप्त होतो। बघा इथे एल आकार तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये ज्या दोन भुजा असतात त्या असमान, म्हणजे एक छोटी असते तर दुसरी मोठी असते। त्यानंतर तिसरा आहे अग्रकेंद्री। या गुणसूत्र बिंदू जो आहे तो अगदी टोकाजवळ असतो। बघा इथे अगदी टोकाजवळ हा गुणसूत्र बिंदू तुम्हाला दिसून येईल आणि याची एक जी भुजा आहे ती खूपच मोठी असते व दुसरी भुजा खूपच छोटी असते आणि हा स्मॉल जे या आकाराचा दिसतो। त्यानंतर शेवटचा आहे ते अंत्यकेंद्री। याचा गुणबिंदू हा पूर्ण टोकाला असतो। बघा इथे एका टोकाला हा गुणसूत्र बिंदू आहे आणि यातला एकच भुजा असते। बघा इथे याला एकच भुजा आहे आणि हा स्मॉल आय या आकाराचा दिसतो। म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे चार प्रकारची गुणसूत्रे आढळतात आणि या गुणसूत्रांचे प्रकार आहे ते प्रत्येक सजीवांमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे तसेच विशिष्ट प्रकारे आपल्याला आढळून येतात। तर गुणसूत्रे म्हणजेच काय? तर गुणसूत्र हा एक असा घटक आहे जो आनुवंशिकतेचे किंवा आनुवंशिक गुणधर्म एका सजीवांमधून दुसऱ्या सजीवापर्यंत वाहून नेण्याचं जे काम आहे ते हे गुणसूत्र करत असते